हे जर तुम्ही कंटिन्यू 3 महिन्याचा वापर केला, थायरॉइडची गोळी तुमची बंद, थायरॉइडची गोळी बंद. दोन खायला सोल्याला 10 मिनिटं जाते, एक सोलून खायला 10 मिनिटं तुमची वाचते. 1200 रुपये डझन. आणि हा कसा ग्राम? एक 300+. अच्छा 300+ असेल ना. अच्छा ही 400 रुपये डझन. हा कसा ग्राम असेल दादा? तरी 600 रुपये डझन. 350, 350 रुपयाला. अच्छा 325 येणार. 800 रुपये किलो. 800 रुपये किलो आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आलो आहे मी आंबा महोत्सवला, आणि हा महोत्सव चालू आहे. बोरिवली वेस्टला तुम्ही उतरलात ना, तर MHB ग्राउंडला चालू आहे. शेवटची तारीख आहे 26 एप्रिल 2024. वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. आणि इकडे आहे ना, मी आहे ना रिक्षाने आलेलो आहे. शेअरिंग रिक्षाचे आहे ना 20 रुपये घेतात. तर हे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो. बघा हा गेट आहे. चला मग आता आपण आज जाऊया. तर हे बघा मित्रांनो, हे असं तुम्ही आंबा महोत्सव बघताय. एकूण तुम्हाला इकडे आहे ना 30 ते 35 स्टॉल बघायला मिळतील, आणि 2 रो मध्ये. हा बघा, हा एक रो आहे शेवटचा, आणि हा पहिला रो आहे. तर आता आपण आहे ना इकडून सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघतोय नितीन आंबा सेंटर, आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहे. हे बघा, हे खालती आहेत ना कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचे. हे बघा, हा पहिला स्टॉल आहे, आणि इकडे आपण बघू शकतो. हे बघा दादा, देवगडचे आहेत ना? साईज बघा पायरीची. आणि किती ग्रामचा एक आंबा असेल? तो 350 बाहेर आहे. 350 बाहेर 415-18 ग्रामचा. कसं डझन आहे ते? 1500 रुपये सांगतो, आणि ऍडजस्ट करून मग देतो. जसे कस्टमर घेतील, 2 डझन, 1 डझन, पेटी, त्याच्या रेट मग ठरवलो आता. ओके. हा म्हणजे समजा पेटी पुरी घेतली तर मग आणखी कमी करू. कमी करतात म्हणजे क्वांटिटी वरती तुम्ही करतात. जरा जास्त पैसे घ्यायचे लागतात. 2 डझन 1 डझन जास्त असं. अच्छा 4.5 डझनाची पेटी येतात. अच्छा ही पूर्ण 4.5 डझनाची पेटी वर भरू शकत नाही याच्यात, बसायचेच नाही. हा. आणि हे कोणते आहेत? ते देवगड हापूस. हे देवगड हापूस आहे. 4.5 डझनाची पेटी आहे. अच्छा ही पण 4.5 डझनाची पेटी आहे. 1200 रुपये रेट असतं. किती? 1200 रुपये सांगायचा रेट असतो, आणि मग ऍडजस्ट करून देतो आम्ही. डझन ना 1200 रुपये डझन. जशी क्वांटिटी वाढत तसं रेट कमी. छान आहे. ही पण साईज मस्त आहे. वेंगुर्ला पाहिजे. हे बघा, ही साईज मीडियम साईज आहे. हे कसं आहे डझन आहे? ही मीडियम साईज 900 रुपये 800 रुपये. अच्छा 900 रुपये 800 रुपये 700 रुपये. ही मीडियम साईज मध्ये आहेत ना? एक कसा ग्राम असेल हा? 250 दरम्यान. 225. अच्छा 225-250 ग्रामचा असेल ना वजनाचा. आणि इकडे दादा किरकोळ 1 डझन वगैरे घेतला तुम्ही? 1 डझन 1000 रुपये बसते. काम काय परवडत ना? तिकीट आहे दादा? हे 600 रुपये डझन. अच्छा हे 600 रुपये डझन आहेत का? चालेल, थँक्यू दादा. बघा हा पहिला स्टॉल आपण कव्हर केला. हा जो स्टॉल आहे खारकर मँगो, आणि सेकंड नंबर स्टॉल आहे हा. तर इकडे बघू शकतो आपण. हे बघा, यांच्याकडे म्हणजे पायरी आंबे आहेत ना? 1200 रुपये डझन. आणि हा कसा ग्राम? एक 300+. अच्छा 300+ असेल ना हा. आणि हे हापूस आहे? हापूस आहे. अच्छा देवगड हापूस. हे कसे डझन? हे 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन. आणि हे वाले 900 रुपये डझन. हे 900 रुपये डझन आहेत. हे वाले हे छोटे 550 रुपये डझन. अच्छा 550 रुपये डझन. हे 3 ना 550 रुपये डझन. आणि हे वाले 800 रुपये. अच्छा हे 900 रुपये. हे कसा असेल हा 900 रुपये वाला? हा कसा ग्राम असेल? 300+. आपण 300+ असेल ना. हा 900 रुपये ना डझन. आणि हा 800 रुपये डझन आहे. अच्छा कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे तुझा? बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. फ्री होम डिलिव्हरी आहे. फ्री होम डिलिव्हरी आहे ना? कुठे? पुऱ्या मुंबईमध्ये? मुंबईमध्ये. चालेल चल, थँक्यू. बघा हा स्टॉल आहे रामेश्वर कुपा. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आपल्या स्टॉलचं नाव रामेश्वर कृपा ना? कृपा हापूस. अच्छा. आणि मोबाईल नंबर? 9029253023. 90 29 25 30 23. अच्छा आता आपण आंबे बघूया दादांकडे. हे बघा दादा, ही कशी साईज आहे? ही 400 रुपये डझन. अच्छा ही 400 रुपये डझन. हा कसा ग्राम असेल दादा? तरी हा साधारण हा. अच्छा चेक करूया का आपण? इकडे आणा ना वजन काटा. हा मला इकडून दिसतोय 100 आहे ना? 150 ग्रामचा आहे ना? हा हा 150 ग्रामचा आहे. 450 रुपये डझन. आणि हे बघा साईज बघा, बापरे. हे जर आपण बघूया वजन, हा 350 बघा, 350 ग्रामचा आहे. कसं आहे दादा हे डझन? 1200 रुपये डझन. आणि ही मीडियम साईज? ही मीडियम साईज 700 रुपये डझन.
600 रुपये डझन, ही 800 रुपये, अच्छा ही 800 रुपये डझन, ही 900 रुपये डझन, ही पण चांगली साईज आहे, मोठी साईज आहे, 900 रुपये डझन. आणि दादांकडे काजू पण आहेत, हे बघा हे कसे दादा काजू, हे 250 रुपये, किती ग्राम आहे, 25 रुपये पाव किलो, अच्छा 225 रुपये पाव किलो, आणि हे सालावाले 200 रुपये पाव किलो, 200 रुपये पाव किलो. आणि हे काय आमरस पण आहे का तुमच्याकडे, किती अर्धा किलोच आहे काय, नाही 850 ग्राम, 850 ग्राम, कितीला आहे, 350, 350 रुपयाला, अच्छा 325 ला येणार, छान. हे पण काजू घर आहे, साईज बघा केवढी आहे, कशी किलो आहेत, 700 रुपये किलो, 700 रुपये किलो, अच्छा छान साईज आहे. आणि ही पण 700 रुपये किलो, अच्छा हे पण 700 रुपये किलो. हे पॉलिशवाले असतात, पॉलिशवाले साल काढलेले, साल काढलेले आहेत ना. आणि चिंच कसं आहे तुमच्याकडे, 800 रुपये किलो, हे 800 रुपये किलो आहे. आणि चिंच कसं आहे, 100 रुपये, अच्छा 100 रुपये अर्धा किलो, हे अर्धा किलो आहे काय, अच्छा हा बघा हा स्टॉल नंबर 3 आहे, हां चालेल, थँक्यू दादा, पाठवा सर्वांना, हो चांगले आंबे, चालेल थँक्यू. हा बघा हा स्टॉल नंबर आहे 4, शशिकांत ना, शशिकांत मसाले यांच्याकडे. हे बघा ही गावठी हळद आहे 90 रुपयाला आहे, हे बघा स्पेशल मालवणी मसाला आहे 175 रुपयाला आहे. हे बघा इकडे ही काजू कसे किलो, कसे काजू, अच्छा हे 1200 रुपये किलो आहे, हे 1100 रुपये किलो आहे. आणि हे सालवाले 1000 रुपये, 1000 रुपये किलो आहे. आणि कसं आहे रे फणस पोळी, 70 रुपयाला आहे, 100 ग्राम आहे ना. कोकम कसं आहे, किती, 80 रुपये पाव किलो, चल थँक्यू. हा बघा हा आहे नार्वेकर आंबेवाले, अच्छा या स्टॉलवरती आता कोणच नाही आहे. आणि इकडे बघा, हा बघा हा स्टॉल नंबर आहे श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस, काय बोलतो, कसे काय आंब्याचे प्राइस आहे, 1100, अच्छा 1100 रुपये, हे पायरी आहे ना, पायरी, अच्छा हे 1100 रुपये डझन आहेत. हे वाले कसे आहेत, 1200 रुपये डझन, अच्छा हे 1200 रुपये डझन. आणि हे कसे आहेत, हे भी सेम है, ये है 900, अच्छा हे 1200 रुपये डझन वालेच आहेत काय, हे 900 रुपये डझन वाले आहेत का, अच्छा हा 900 रुपये डझन. आणि हे वाले, अच्छा 800 रुपयाला डझन आहे काय. आणि ही कसे आहे, 700 रुपये डझन. हा कसा ग्राम असेल रे, एक आंबा 200 ग्राम, अच्छा 200 ग्राम काय, जो आहे 300 ग्राम, अच्छा हा 300 ग्रामचा आहे काय, मोठा साईज, 300 ग्रामचा हे आंबा आहे. आणि कसं डझन बोललास तू, हे 1200 रुपये डझन, थँक्यू. हा आणि हा बघा हा समोर स्टॉल आहे लिकानट, आणि यांच्याकडे बघा A1 क्वालिटीचे आहेत ना, सगळे ड्रायफ्रुट्स मिळतात. ते बघा लाकडी घाण्याचे, यांच्याकडे तेल पण आहेत, केसर पण आहेत, अंजीर बघा, अंजीर नाही आज अंजीर, हा बघा मेंदूवडा फेल आहे मार्केटमध्ये, तसा आपल्याकडे अंजीर आहे, है की नाही, हो साईज मोठी साईज आहे, लेटेस्ट हे काय आले नवीन, ही काश्मीरी गुची आहे, ज्यांना थायरॉइड वगैरे असतात ना लेडीज लोकांना, ती लोक आयुष्यभर थायरॉइडच्या गोळ्या खातात, हे जर तुम्ही कंटिन्यू 3 महिन्याचा वापर केला थायरॉइडची गोळी तुमची बंद, थायरॉइडची गोळी बंद 100% गॅरंटीड आहे. 3 महिने कसं खायचं म्हणजे रोजचं, हे रोजचं म्हणजे आठवड्यात ना एकदा त्याची भाजी केली किंवा पुलाव वगैरे बनवून खाल्लं, हे एवढं त्याची भाजी बनते, येस, ही फक्त आणि फक्त काश्मीरच्या हिमालयन माउंटेन्समध्ये होते, घरचे म्हणजे कोकणातलं कुठे होतं, एवढा झाला तर मग सोन्याचा भाव होऊन जाईल, कसं किलो आहे, कोकणात फक्त काजू होतो, काजू बा कोकण किंग काजू, दादा कसं किलो आहे, हे 24,000 रुपये किलो, 24,000 रुपये किलो, 100 रुपये पाव, ही काश्मीरी गुच्ची 6,175 रुपये पाव, अशी वस्तू आहे. आपल्याकडे तुम्हाला दरवेळेला नवीन नवीन वस्तू आम्ही का आणतो, कारण आपल्याला माहिती आहे ही वस्तू मुंबईला तर सोडून द्या, महाराष्ट्रामध्ये कोण विकणार नाही का, कारण महाग वस्तू. तसेच आपल्याकडे हे कडवा बदाम आहे, कडवा बदाम, हा ज्यांची शुगर आहे डायबिटीज असते ना त्यांच्यासाठी रामबाण आहे, पण बदाम तर वेगळाच आकाराचा, हा याच्या आतमध्येच आहे टॉनिकच्या आतमध्ये, हा मेन टॉनिक आतमध्ये आहे, मसाला काढला की खाल्ला, जर हे 15 ते 20 दिवस जर रोज सकाळी एक पाकळी खाल्ला ना त्याची शुगर डायबिटीज कंट्रोल मध्ये गॅरंटीड, आपण सांगतो, मी नाही सांगत, प्रोडक्टच तसा क्वालिटी आहे. कसं आहे आणि याचं काय प्राईस आहे, हे 1100 रुपये किलो, अच्छा हे 1100 रुपये किलो आहे. तसेच हे ब्राझील नट्स,
काहीतरी लोक याला वाटतात फणसाच्या गोट्या, पण हे त्या नाही आहे, हे ब्राझील नट्स. हे कसं आहे, अँटी एजिंग, जसं आपल्याला जसं एज वाढतं त्याच्या हिशोबाने मसल्स वीक वगैरे होतात, टिश्यूज वगैरे डेड होतात. काही काही लोकांना जसं मुंग्या येणार त्याला ते रिजनरेट करतं, त्याला म्हणतात ब्राझील नट्स. ते कसं काय प्राइस आहे त्याची? ही आहे 3900 रुपये किलो. 3900 रुपये किलो. अशी आहे ना की केमिकल नाही काय नाही, पण एक नंबर प्रोडक्ट. एकदा खाणार तर बॉडीमध्ये काम करणार. साला दारासिंग बनल्याशिवाय आपण कोणाला सोडणार नाही. ते गॅरंटीड आणि क्वालिटी प्रोडक्ट आहे. आणि अंजीर कसे? जम्बोस आहे. मोत्यांसारखा फळ आहे. प्रॉफिट मार्केटला पण फिरलात ना तरी मार्केटमध्ये असं फळ मिळणार नाही. का लोक म्हणतात मोठा कस देऊन उपयोग काय, पण आम्ही म्हणतो दोन खायला सोलायला 10 मिनिटं जातील, एक सोलून खायला 10 मिनिटं तुमची वाचतील. अच्छा, म्हणजे दोनचा फरक एकाच याच्यामध्ये. आणि तेच जर बाजारात याच्या अर्ध्या छोट्या भावात छोटा साईज पण घेतला ना, तर याच्यापेक्षा डबल भावात लोक विकतात. आम्ही मोठा साईज विकतो त्याच्या अर्ध्या भावात. काय प्राइस आहे त्याची? 2200 रुपये किलो. अच्छा, 2200 रुपये किलो. त्याचे काय फायदे दादा? हे शुगर साठी, बीपी साठी, मधुमेहासाठी ह्याचे सगळे गुणधर्म आहेत ना. सकाळ न्यूज पेपर मध्ये 2021 साली आलेलं आहे. आणि बघ, हे दाखवतो तुम्हाला. अच्छा, आर्टिकल पण आलंय. येस, हे बघ, सध्या लसणापेक्षा 7 पटी गुणकारी काश्मीरी लसूण. हे बघ, 16 ऑगस्ट 2021 मध्ये. आता याचे फायदे लोकांना तसंच तुझ्या व्हिडिओमध्ये दाखव, म्हणजे लोकांना कळेल की आम्ही फक्त व्हिडिओ नाही म्हणत, लोकांच्या फायद्यासाठी पण काम करतो. काश्मीरी लसूण पोषक आणि तत्व, कोलेस्ट्रॉल पातळीसाठी, सर्दी आणि खोकल्यासाठी लाभदायक, कर्करोगाशी लढण्यासाठी, मधुमेहाशी लढण्यासाठी, हृदयरोग उपचार, एवढे त्याचे फायदे. लोकांना माहितच नाही आहे. किती जणांना तू आता फक्त क्वेश्चन टाक, मी टॅग करतो तुम्हाला की हे लसूणबद्दल कोणा लोकांना माहिती होती जी आज आम्ही दिली, तुम्हाला बरोबर उत्तर कळतील लोकांना काय माहिती. आणि रोज कसं खायचं? म्हणजे दोन पीस सकाळी, रात्री भिजवायचं आणि सकाळी दोन पकडायचं. अच्छा, रात्री भिजत ठेवायचं आणि सकाळी मध्ये खायचं. लसूण आहे त्याचा गुणधर्म म्हणजे गरम असतात, त्याची उष्णता पाणी खेचू देतं. आणि सकाळी जेव्हा तुम्ही खाताना उपाशी होत, तुम्हाला त्याची ताकद आणि बेनिफिट मिळतात. ते पाणी काय करायचं? ते फेकून द्यायचं. अच्छा, ते फेकून द्यायचं. गरम आहे ना, ते फेकून द्यायचं. पाण्याचा काय आपल्याला उपयोग नाही. त्याच्यामधलं जे लसूण आहे ना, त्याची जी बी आहे ना, ते तुमच्यासाठी गुणधर्म आहे. खूप छान दादा, खरंच खूप माहिती दिली, एकदम चांगली चांगली माहिती दिलेली आहे. थँक्यू सो मच. नक्की स्टॉलवर विजिट करा. ऑनलाईन आहे. नंबर कोणता आहे? 9270999996. ह्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून आपली ऑर्डर देऊ शकता. ह्याच्या थ्रू तुम्ही ऑनलाईन व्हॉट्सअप पण डिलिव्हरी मागू शकता. अच्छा, साईट पण आहे? येस, आपली वेबसाईट सुद्धा आहे. अरे वा, सगळे आपले गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहेत प्रोडक्ट सगळे. आणि आपल्याला या वर्षीच मार्च 2024 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडला बेस्ट प्रोडक्ट ऑफ द इयर अवॉर्ड सुद्धा. अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यासाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या पेज वरती जाऊन बघू शकता. थँक्यू. इंस्टाग्रामचं काय पेजचं नाव आहे? likanuts.com. ओके, थँक्यू थँक्यू. स्टॉल नंबर काय? हा, स्टॉल नंबर 11 आहे ना. 1 और 1 11. थँक्यू. हा बघा, हा स्टॉल आहे पारिजात हापूस आंबा सेंटर. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आपला नंबर कुठे आहे? नंबर आलो. अच्छा, हा बघा, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे दादांचा. देवगड पायरी. आणि आता आपण बघूया, देवगड हापूस पण आहे. अच्छा, देवगड हापूस आंबे पण आहे. आता आपण बघूया प्राईस आणि त्याचीच त्याचं वेट बघूया. हे बघा, सगळ्यात पहिले हे दादा कोणते आहे? ते देवगड हापूस आहे. हे देवगड हापूस आहे ना. हा दादा, किती ग्रामचा असेल एक आंबा? हा 300-350 ग्रामचा आहे. 300-350 ना. हे कसं डझन आहे दादा? हे 1000 रुपये डझन आहे. 1000 रुपये डझन आहे. आणि ही साईज मीडियम साईज? ही मीडियम साईजची 650 रुपये डझन. अच्छा, हे 650 रुपये डझन आहे. ही कमीत कमी 200 ग्राम असेल ना. हा 225 असेल ना. हा मस्त आंबा आहे. सुगंध तर इथपर्यंत येतो. आणि ही कसं? 800 रुपये. अच्छा, 800 रुपये डझन आहे. हे पण पायरी आहेत ना? हे पायरी. हे कसे डझन आहेत पायरी? हे देऊ. कसे पायरी? पायरी 800 रुपये. अच्छा, 800 रुपये डझन आहे. साईज वरती आहे, छोटी असली तर कमी पण असते. बघा, कस्टमर आले. आंब्याचा सुगंध आहे ना, खूप मस्त छान. हे कसे डझन आहेत? 900 रुपये. अच्छा, 900 रुपये डझन. हे बघा, ही एक साईज मस्त आहे. हा बघा, आज समोर आहेत देवगड हापूस विक्रेते. आणि यांचा मोबाईल नंबर आहे बघा, समोरच आहे, 9420261461. स्टॉल नंबर 9 आहे ना. अच्छा, आणि हे बघा, अरे बघा, ही साईज बघा. हे कोणते देवगड आहेत ना हापूस? हा किती ग्रामचा असेल दादा एक आंबा? हा 325-330. 325-350 असा असेल ना. 350 दरम्यान.
अच्छा, आणि कसं आहे डझन कितीला येते? 10 बॉक्स आहे. अच्छा, 10 बॉक्स आहे. 10 कितीला दे? अच्छा, 1000 रुपये सांगतात. 900 पर्यंत क्वालिटी आहे, फळ आहे तेवढे चांगले. आणि हे कसे आहेत? ते तसेच आहेत, सेम आहेत. ग्रीन शेड आहे मध्ये मध्ये दिसतात. अच्छा, हे सेम आहेत. सेम आहेत ना हे? 900 सांगतात. अच्छा, हे 900 साडे 900 सांगतात, पण काही कमी करतात. अच्छा, हा पण मला वाटतं 250 आहे ना, 250 ग्राम असेल, 260-270 असे असतात. आणि ही कशी साईज आहे इकडे? 850-800 अच्छा, या 800 पर्यंत. अच्छा, ह्याच्यात 15 आंबे, ह्याच्यात 10-10 आंबे हिशोबाने भरलेले. ओके, एक साईज आहे त्याच्यामध्ये, फक्त मोठी फळाची 10 राहतात, छोटी मध्यम मीडियम ती 1 डझन राहतात. हा, ती एक डझन. हा, मीडियम साईज ती 1 डझन आहे, मोठी साईज 10 आहेत आणि मीडियम साईज 15 आहेत. म्हणजे तुमच्याकडे लास्ट 15 आहेत आंबे याच्यामध्ये? 15-12-10 हिशोबाने. एक कसे आहेत मग? किती आहेत? 15 वाले 850 रुपये करतो भाव करून. अच्छा, हा म्हणजे फिक्स रेट नाही आहे. बोलतो कशा पेट्या घेणार, त्याच्या 1 पेटी घेणार, 2 पेटी, 5 पेटी, बरोबर क्वांटिटी कसं? हा, चालेल, थँक्यू. आता बघा इकडे आपण बघूया. हा बघा, इकडे हा स्टॉल मुकवाचा आहे हे बघा, आणि हा स्टॉल ज्वेलरीचा आहे इकडे. कसं आहे दादा? याची काय? 100 रुपयाला आहे. आणि हे मंगळसूत्र? 100 रुपये. हे पण 100. हे किती आहेत? 100 रुपये. हे पण 100 रुपये. अच्छा, आणि हा बघा, हा संभोर आहे आदर्श देवगड हापूस आंबा सेंटर, आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता खालीच आहे. आणि हे बघा, इकडे आपण बघूया, सुरुवात करूया. पायरी आहेत ना ये? काय प्राईज आहे याची? कसं डझन आहे? 1000 रुपये डझन. आणि ही साईज कशी आहे? 700 रुपये डझन. अच्छा, आणि ही वाली? 1000 रुपये डझन. हे 1000 रुपये डझन आहेत. मोठा पाहिजे. अच्छा, कसा ग्राम आहे हा? 300 ग्राम असेल ना. आणि हे वाले? 900 रुपये डझन. हे वाले? 700 रुपये डझन. 700 ना? 700 रुपये डझन. आणि स्टॉल नंबर काय? 25 आहे ना तुझा? 25. अच्छा, चालेल. हे बघा, आयो ओंकार तेंडुलकर. अच्छा, आणि इकडे सगळे बघू शकतो आपण प्रोडक्ट. हा प्रोडक्ट खूप छान आहे, हा मी घरी घेऊन गेलो होतो. हा मस्त आहे. अमृतधारा आहे ना? अमृतधारा ना? काय प्राईस आहे याची? हे दाखवा ना त्याच्यावरती, हे सगळं. अच्छा, हे बघा, एवढे अमृतधारा. हा, 1 नंबरवरती दिलेले आहे. तरी काय प्राईस आहे दादा त्याची? 150 तर आहे, पण 150 रुपयाला किती मी लोकांना हे देतोय. सगळं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे यांच्याकडे. हे ॲलोवेरा कसं आहे दादा? 320 रुपये. अर्धा किलो आहे ना तो? पण चांगल्या क्वालिटीचा आहे, फर्स्ट क्वालिटी. बघा, आता हा स्टॉल आहे इकडे, बॅगचा स्टॉल आहे. नमस्कार. हे बघा, इकडे मुकवासचा स्टॉल आहे. हा बऱ्याच प्रकारची इकडे मुकवास आहे, आवळा आहे. हे बघा, 3 ते 4 प्रकारचे आहेत ना आवळा आहे. आवळ्याची काय प्राईज आहे? आवळा तर मला 50 रुपये 100 ग्राम पासून स्टार्टिंग आहे. अच्छा, 50 रुपये 100 ग्राम पासून स्टार्टिंग आहे. हे काय आहे? आवळा आला किसलेला आहे. हे कितीला आहे? हे तुम्हाला 220 रुपयाला 1/2 किलो. अच्छा, 220 ला 1/2 किलो. पेरूवडी कसं पॅकेट आहे पेरूवडीचं? 110 रुपये. 110 रुपये. सिंगल कसं आहे पर पीस? 10 रुपयाला एक येणार. अच्छा, 10 रुपयाला एक येणार. चिंच आहेत ना? कैरी आहे. कैरी आहे. अच्छा, तिखट आंबट कैरी. कितीला आहे? हे तुम्हाला 150 ग्रामचे 100 रुपये. अच्छा, स्टॉल नंबर काय तुमचा? स्टॉल नंबर आहे 29. 29 आहे ना? अच्छा, आणि बॅगचं पण तुमचंच आहे ना? होममेड प्रोडक्ट आहे. ही कलमकारीमध्ये काय प्राईस आहे जी? ही 250 रुपये. ही 250. ही वाली? ही 350. 350. आणि हे वाले? ही 450. 450. ही 500 रुपयाला आहे. स्टार्टिंग काय प्राईस आहे याच्यामध्ये बॅगमध्ये? स्टार्टिंग तुम्हाला पाऊच 80 रुपयापासून सुरुवात आहे. अच्छा, 80 रुपयापासून सुरुवात आहे. ते समोसा पाऊच कितीला? हा 90 रुपये. 90 रुपयाला आहे. चालेल, थँक्यू. धन्यवाद. हा बघा, आपण इकडे स्टॉल आहे हा कोकण वैभव सिंधू हिंदळेकर मसाले श्री स्वामी समर्थ. खाजा यांच्याकडे लाडू आहेत, काजू आहेत. कसं भाव आहे काजू? काजू 1200 वाला आहे. 1100 वाला? अच्छा, 1200, 1100, 900. आणि सालवाले? सालवाला 900.
900 रुपये. आणि हे आंब्याचं हे कितीला आहे? 80 रुपयाला छोटी बॉटल. आणि मोठी एक मोठी 320 रुपये. 320 रुपयाला ना? 300 ला होऊन. अच्छा, ही 300 ला देतात तुम्ही? चालेल, थँक्यू. स्टॉल सरबत पण आहे ना? स्टॉल नंबर काय तुमचा? स्टॉल नंबर 30 आहे ना? चला, थँक्यू. आणि इथं आंबा कुल्फी आहे 40 रुपयाला. आणि हा बघा, हा स्टॉल एक मयेकर बंधू बघा, इकडे बघू शकतो आपण. दोन बघा, आता हे पार्सल चाललेत. मयेकर बंधू दादा, नंबर कुठे आहे तुमचा? नंबर काय आहे? 932 अच्छा 9323534194. दादा ही साईज कशी डझन आहे तुमच्याकडे? 1000 रुपये डझन आहे ना ही. आणि हे वाले हे छोटे 400 रुपये डझन. अच्छा, आतून आंबा चांगला आहे ना? 400 रुपये डझन आहे. आणि हे कितीला आहेत? हे 800 रुपये डझन. इकडे पण आहेत. हे बघा, ही एक साईज आहे दादा. ही साईज कशी आहे? 700 रुपये डझन. आणि हा बघा, हा स्टॉल एक येईल शेवटचा, श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र. आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा. हा बघा, आणि इकडे बघा, ही आपण साईज बघूया आता. हे कितीला आहे ताई? ही कसे डझन आहे? 1200 रुपये डझन ना? किती ग्रामचा असेल हा आंबा? 300 ग्रामचा आहे ना? हा मोठा. 1200 रुपये डझन ना? हे पिकाला किती वेळ लागेल ना? 5-6 दिवस लागतील ना? अच्छा. आणि हे कितीला आहे? 1000 रुपये डझन. हे बघा, ही पण एक साईज मस्त आहे. हे कितीला आहे? हे पण 1000. अच्छा, हे पण 1000 वालेच आहेत ना? ही पायरी कितीला आहे? 900 रुपये डझन आहे ना पायरी? ती पिकलेली असते ना ही पायरी? अच्छा, ही कडक आहे. त्याला 2-3 दिवस जातील ना? आणि इकडे हे हापूस रेडी आहेत ना? हे कसे डझन आहेत? 1100 रुपये डझन. अच्छा, हे 1100 रुपये डझन आहेत. आपण मला वाटतं 225 ग्राम असेल ना? एक जास्त असेल ना? 250 ग्रामपर्यंत. अच्छा, त्यातलेच आहेत ना हे. आणि हे वाले? अच्छा, 1900. ही बघा, ही साईज किती आहे? 700 रुपये डझन. चालेल, थँक्यू. नंबर, हा नंबर आहे ना तुमचा? थँक्यू. हा बघा, हा स्टॉल एक आहे कोकण मँगो मार्ट. आणि कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि हे बघा, इकडे कसे दादा हे डझन कसे आंबे तुमच्याकडे? अच्छा, 900 रुपयाला डझन आहे ते. 800 रुपये. हे 700 रुपये डझन आहे. अच्छा, हे 600 रुपये डझन आहे. हे कितीला आहे? 800 रुपयाला डझन आहे. पायरी आहे ना ही? चालेल, थँक्यू. आणि हा बघा, हा जो स्टॉल आहे मालवणी मेवा, इकडे बघा पोहेत, लाल पोहे. कसं आहे दादा किलो लाल पोहे? 140 रुपये किलो. कोकम आहे. कोकम कसं आहे तुमच्याकडे किलो? कोकम 80 रुपये पाव किलो. 80 रुपये पाव किलो. हे काय आलंय नवीन? हे नवीन प्रोडक्ट आलाय. काय ते? हा फणसाचा सरबत आहे. फणसाचा सरबत आहे? मार्केट मध्ये अजून नाही कुठे. तुम्ही तर अजून एक बघितलं नसाल कुठे. कितीला आहे? मी पण नाही बघितलं. 25 रुपयाला. मग तुमच्याकडे थंड मिळेल का प्यायला? थंड नाही. थंड नाही? अच्छा, गरमच आहे. हो, बघा 25 रुपयाला फणसाचा सरबत आहे. छान आहे, फ्रेश आहे एकदम. अजून आमच्याकडे चुलीत भाजलेले काजू येतील. चुलीत? हा. अच्छा, कितीला आहे? 1400 रुपये किलो. 1400 रुपये किलो चुलीत भाजलेला. चुलीत भाजलेला एक दुसरा मोठा घर आहे. अच्छा, हा स्पेशल ओला काजू घर आहे. कितीला? 1300 रुपये किलो. 1300 रुपये किलो मोठा घर आहे तो. मोठा घर आहे ना तो. स्पेशल मालवणी मसाला. चाल, स्पेशल मालवणी मसाला कसा किलो आहे? 700 रुपये किलो आहे. अच्छा, 700 रुपये किलो. मसाला आहे डंकार कुठलेला. डंकार कुठलेला असल्यामुळे त्याच्यामधलं तेल बाहेर उडत नाही, मसाला जळत नाही. अच्छा, जेवढे त्याचे फायदे असतात तेवढे फायदे आहेत. आता विले पार्लेला लास्ट टाइम होतं. हो हो हो. लास्ट टाइम 50 किलो मसाला माझा गेला. अच्छा, 4 दिवसामध्ये. छान. हो, अजून दुसरं आहे. दुसरा कोणता आहे? हे घरगुती झाडा आगळ. अच्छा, कोकम आगळ. कितीला आहे बॉटल? 140 रुपये अर्धा लिटर आहे. अच्छा, 140 रुपये अर्धा लिटर आहे. आपण मार्केटमध्ये अजून कुठे भेटत नाही.
गॅरंटी घेतात. किती स्टॉल नंबर काय तुमचा? माझा स्टॉल नंबर 14 आहे ना. चालेल, थँक्यू. तर बघा मित्रांनो, आता आपण सगळे स्टॉल कव्हर केलेले आहेत. चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नाव आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव. बाय बाय.